सांगली महापालिकेकडून आज दुसऱ्या दिवशीही जोरदारपणे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्या टीमने सांगली रिसाला रोडवर दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण मोहीम राबवत 40 अधिक छोटी मोठी अतिक्रमणे काढली आहेत. तसेच धनगर गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमित शेड महापालिका प्रशासनाने हटवले. महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्या पथकाने ही अतिक्रमण मोहीम तीव्र केली आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावर व्यापारी व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या बाहेर शेड बोर्ड त्याचप्रमाणे पत्रे मारून अतिक्रमण केले. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्ते मोठे असून सुद्धा या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं. याचबरोबर अनेक फुटपाथवर सुद्धा अतिक्रमणे करण्यात आली असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मुख्य मार्गावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसारच बुधवारपासून उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्या टीमकडून कापडपेठ, मारुती रोड, बालाजी चौक, बसस्थानक परिसरात बुधवारी अतिक्रमण मोहीम राबवत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. यानंतर गुरुवारी सकाळपासून रिसाला रोड, हिराभाग कॉर्नर परिसरात अतिक्रमण मोहीम राबवत या मार्गावरील दुतर्फा असणारी अतिक्रमणे JCB सहाय्याने हटवण्यात आली आहेत. यामध्ये बेकायदा उभारलेले शेड, व्यवसायाचे बोर्ड तसेच लोखंडी बोर्ड पथकाने काढले आहेत. रिसाला रोडवरून सुरू झालेली मोहीम हिराबाग चौकापर्यंत राबवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे रिसाला रोड अतिक्रमण मुक्त झालं असून रस्त्यावरील अतिक्रमणे निघाल्याने हे रस्तेसुद्धा मोठे आणि विस्तीर्ण दिसत आहेत. याचबरोबर येथील खोकीधारकांना सुद्धा उभारलेले शेड आणि कट्टेसुद्धा अतिक्रमण विभागाने काढले आहेत. दरम्यान धनगर गल्लीतील फुटपाथवरील अतिक्रमित शेड महापालिका प्रशासनाने हटवलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील धनगर गल्लीच्या वळणावर महापालिकेच्या फुटपाथवर एका व्यक्तीने पत्र्याचे शेड उभारले होते. या शेडबाबत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी ते शेड काढून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या, मात्र ते शेड तसेच होते. गुरुवारी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक प्रणिल वाने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, वैभव कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि विक्रम घाडगे यांच्या टीमकडून हे अतिक्रमण केलेले खोके हटवण्यात आले. सर्व व्यापाऱ्यांनी त्यांनी नुकसान केलेलं अतिक्रमण स्वतःवर काढावं, नाहीतर महापालिकेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या नुकसानी स्वतःने व्यापारी जबाबदार असतील.